राजाचा आवडता पोपट मेला हे जसं कोणी सांगत नाही तसं उद्धवजीला हे कोणी सांगायला तयार नाही की उद्धवजी पोपट मेला। सर्व लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आजच सकाळचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। और अध्यक्ष जी, हमें इस बात की खुशी है कि जैसी नई कार्य समिति में के गठन के बाद आप पहली बार आ रहे हैं, वैसे ही महाराष्ट्र की हमारी सरकार को सुप्रीम कोर्ट ने स्टैंप लगाने के बाद भी पहली बार आप आ रहे हैं, इसलिए मैं आपका बहुत बहुत स्वागत करता हूं। खरं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या सरकारवर जे लोक प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते, मला असं वाटलं त्यांची तोंड बंद होती। पण दुर्दैवाने काल देखील मी सांगितलं की ज्यावेळेस राजाचा एखाद्या गोष्टीकरता आग्रह असतो त्यावेळी त्याची प्रजा त्याचे सेनापती त्याला तसंच सांगत असतात आणि त्यामुळे राजाचा आवडता पोपट मेला हे जसं कोणी सांगत नाही तसं उद्धवजीला हे कोणी सांगायला तयार नाही की उद्धवजी पोपट मेला। ते असंच सांगतायत, नाही नाही मेला नाही आहे, थोडा बोलत नाही आहे, थोडा हलत नाही आहे, थोडा डुलत नाही आहे। पण म्हणून एकदा थोडीशी स्पष्टता यावी की सर्वोच्च न्यायालयाने नेमकं काय केलंय हे देखील अत्यंत महत्वाचं आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये सन्माननीय उद्धव ठाकरेजींच्या तिम्हाच्या शिवसेनेने म्हणजे आताच्या शिल्लक सेनेने जी याचिका केली होती त्या याचिकेमध्ये एकूण 8 मागण्या होत्या। 8। आता मी तुम्हालाच प्रश्न विचारणार आहे, कारण तुम्ही सुप्रीम कोर्टाचा ऑर्डर सगळ्यांनी पेपरमध्ये वगैरे तर वाचलाय। 8 मागण्यांपैकी त्यांची कुठली मागणी सुप्रीम कोर्टाने मान्य केली आहे का? पहिली मागणी काय होती बघा, पहिली मागणी होती एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून निमंत्रित करण्याचा राज्यपालांचा निर्णय रद्द करा, झाली या मागणी मान्य? दुसरं होतं 3 जुलै 2022 रोजीची विधानसभेतील कारवाई आणि अध्यक्षांची निवड रद्द करा, झाली आहे निवड रद्द? जरा जोरात सांगा, झाली आहे? तिसरी मागणी होती 4 जुलै 2022 रोजीची विधानसभेतील कारवाई आणि मुख्यमंत्र्यांच्या बाजूने पारित झालेला विश्वासदर्शक ठराव रद्द करा, झाला रद्द? त्यानंतर त्यांची मागणी होती एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांविरुद्ध विधानसभा अध्यक्षांकडे प्रलंबित अपात्रतेच्या याचिका तुमच्याकडे बोलवा आणि संविधानाच्या कलम 142 अनुसार त्याच्यावर निर्णय करा, झाला असा निर्णय? मग सांगितलं 3 जुलै 2022 रोजी विधानसभा अध्यक्षांनी पाठवलेलं पत्र रद्द करा, केलं रद्द? मग त्यांनी मागणी केली 28 जून 2022 रोजी राज्यपालांनी उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र विधानमंडळ सचिवांना पाठवलेलं पत्र रद्द करा, केलं रद्द? मग त्यांनी म्हटलं घटनेच्या 10व्या शेड्यूल प्रमाणे 8 जुलै 2022 रोजी विधानसभा अध्यक्षांनी बजावलेले समन्स रद्द करा, केलं रद्द? मग त्यांनी सांगितलं भरत गोगावले यांनी अपात्रते संबंधात सुरू केलेल्या कारवाईला स्थगिती द्या, दिली स्थगिती? मग यापेक्षा वेगळी मागणी काहीच नव्हती। या 8 मागण्या त्यांनी केल्या, यातली एकही जर सर्वोच्च न्यायालयाने त्या ठिकाणी मान्य केली नाही आणि उद्धवजी म्हणतात जा गावोगावी आणि सांगा आपलाच विजय झालाय, बडवा आपल्या बापाचं काय झालंय, बडवा जाऊ, काय हरकत नाही, तुम्ही आमच्या आंदोलनात सामील व्हा, पण तुमच्या मनामध्ये कुठली शंका ठेवू नका, पोपट मेला आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।